दत्तवाड जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी 24 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी 20 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेत. आता 4 उमेदवार या निवडणुकीत मतदारांकडे कौल मागणार आहेत. या पोटनिवडणुकीत दिवंगत बंडा माने यांचे नातू प्रवीण माने हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि समविचारी पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्याच घरातला कुटुंबातला माणूस त्यांचे बंडा मामांचे नातू प्रवीण माने यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे आणि ही उमेदवारी लढवत असताना राज्यात ज्या पद्धतीचे आघाडी सरकार तयार झालं आहे आमचं, त्याच पद्धतीनं हा त्याच तोच पॅटर्न इथं या दत्तवाड जिल्हा परिषदेमध्ये राबवायचा निश्चितपणानं आमचा निर्णय झाला आहे आणि त्या निर्णयाला अनुषंगानं या ठिकाणी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष आहेत, आमचे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील साहेब आहेत, बाकीचे उमेदवार युवराज पाटील वगैरे आहेत, सगळेच मंडळी शिव शेतकरी संघटनेचे बंडू पाटील आहेत, या सगळ्यांनी मिळून काँग्रेसच्या उमेदवाराबरोबर राहायचा हा निर्णय घेतलेला आहे. त्यांनी माघार घेऊन आम्हाला सपोर्ट केलेला आहे, या सगळ्यांचं मनस्वी आभार मानतो. भाजपकडून छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील हे निवडणूक लढवत आहेत. भाजपला रोखण्यासाठी या पोटनिवडणुकीत शिवसेना काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी राहील असं शिवसेनेचे सतीश मलमे यांनी सांगितलं. तिनं राज्यामध्ये सरकार आज काम करत आहे महाराष्ट्राच्या हिताचं, शेतकऱ्याच्या हिताचं, त्याच अनुषंगानं दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघाने देखील तोच पॅटर्न राबवण्याच्या दृष्टिकोनातून आज वरिष्ठ लेवलला चर्चा झाली आणि वरिष्ठाचा आदेश आल्याप्रमाणे आज आम्ही दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आदरणीय कैलास बंडा मानेंची नातू प्रवीण माने यांच्या पाठीशी राहण्याचा निश्चय या ठिकाणी केला. त्याच पद्धतीनं आदरणीय संप्रभू अरुणभाई दुधवडकर, आदरणीय जिल्हाप्रमुख मुरली जाधव साहेब, आदरणीय माजी आमदार वृद्ध पाटील, मधुकर पाटील, आमच्या सर्वांच्या विचारानं या ठिकाणी जी स्थानिक आघाडी या ठिकाणी राज्यामध्ये आघाडी, तीच आघाडी स्थानिक तालुका लेवलला सुरुवात करावी आणि ती सुरुवात कुठं व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून आज दत्तवाड जिल्हा परिषदेच्या पोटनिमित्तानं आम्ही आज सुरुवात केलेली आहे. आणि भाजपच्या निमित्त म्हणाल तर आम्ही या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं तुम्हाला चित्र सगळं महाराष्ट्रामध्ये उघडच आहे की आघाडी विरुद्ध भाजप अशा पण चित्र झाल्यामुळं आम्ही आघाडीविरुद्ध भाजप लढण्याचं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं असल्यामुळं आम्ही या ठिकाणी लढून एक आपसात लढण्यापेक्षा आपला मूळ शत्रू कोण आहे हे शोधणं गरजेचं असल्यामुळं आम्ही या ठिकाणी दोन पावलं मागं येऊन या ठिकाणी आघाडीचा धर्म पाळण्यासाठी आज आम्ही निश्चितपणे यांच्या खंबीरपणे मागं राहणार आहे. अपक्ष विजितसिंह शिंदे आणि बाळासाहेब कांबळे हेही निवडणूक रिंगणात असून या चौरंगी लढतीत मतदार कुणाची निवड करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.